नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक बहुपदींचा भागाकार सराव संच दहा पॉईंट दोन मधील प्रश्न पाच ते सात आज आपल्याला सोडवायचे पाचवं गणित काय तीन एक्स वजा तीन एक्स वर्ग वजा बारा अधिक एक्सचा चौथा घात अधिक एक्स घन भागिले दोन अधिक एक्स वर्ग या ठिकाणी भाज्य हे आहे आणि भाजक हे आहे रचना करून घेऊ लिहिलं आहे बघा आता रचना करत असताना तुम्हाला माहिती आहे बहुपदींचा भागाकार करत असताना आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने ती लिहत असतो म्हणजे इथं सर्वात मोठा घातांक कोणाचा आहे एक्सचा या एक्सचा चौथा घात आहे ना म्हणून हा एक्सचा चौथा घात पहिला लिहिल्यानंतर एक्सचा तिसरा घात नंतर एक्सचा दुसरा घात नंतर एक्स असं म्हणजे या ठिकाणी आता भाज्य काय झालं बघा जा, एक्सचा चौथा घात अधिक hm? एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा ठीक आहे आणि भाजक एक्स वर्ग अधिक दोन आता सर्वप्रथम आपण या एक्सच्या चौथ्या घाताला भाग लावूया तर काय करायला गेल एक्स वर्गला कुणी गुणलं की एक्सचा चौथा घात येईल सोपा आहे ना इथे एक्स वर्ग म्हणजे एक्स एक्सचा दुसरा घात म्हणजे एक्स दोन वेळा आहे इथे एक्सचा चौथा घात म्हणजे एक्स चार वेळा आहे म्हणजे एक्सच्या दोन घाताचा एक्सचा चौथा घात काढण्यासाठी आणखीन दोन वेळा एक्स घ्यावा लागेल म्हणजेच इथं लिहिले की लक्षात येईल एक्स वर्ग अधिक दोन गुणिले एक्स वर्ग म्हणजे या ठिकाणी एक्स वर्गनी ज्या वेळेला तुम्ही एक्स वर्गाला गुणता तेव्हा एक्सचा चौथा घात येतो परंतु या ठिकाणी एक्स वर्ग अधिक दोन हा भाजक आहे म्हणून या दोनला पण गुणावं लागेल आणि म्हणून दोन एक्स वर्ग या ठिकाणी दिसते आता हे भाग कितीचा लागला एक्स वर्गचा लागला तो वर लिहा आणि एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्स वर्ग लिहून घ्या आता दोन एक्स वर्ग इथे लिहून नाही जमणार इथे लिहूया बरोबर ना यांच्यामध्ये बेरीज वजाव की क्रिया होऊ शकते म्हणून इथे लिहिलं आता या ठिकाणी पुढे चिन्ह या वरच्या पदातून खालील पद वजा करत जातो ना आपण म्हणून या ठिकाणी ह्याचं चिन्ह वजा झालं बरोबर एक 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 आहे एक्सच्या चौथ्या घातातून एक्सचा चौथा घात गेला झालं शून्य अधिक एक्स घण आहे तसंच आता इथे बघा इथे चिन्ह काय होईल इथे अधिक चिन्ह होतं आणि ह्या वरच्या पदातून हे वजा करायचं आहे म्हणून इथं वजाचं चिन्ह म्हणजे वजा गुणिले अधिक वजा होतं म्हणून ह्याचं चिन्ह किती झालं वजा, वजा। म्हणजे वजा तीन एक्स वर्ग वजा दोन एक्स वर्ग बरोबर वजा पाच एक्स वर्ग आणि हे अधिक तीन एक्स वजा बारा आहे तसंच लिहिलं आता आपण बघूया आपल्याला एक्स घनचा भाग लावायचा आहे मग एक्स वर्गाला कुणी गुणलं म्हणजे म्हणजे एक्स घन येईल सोपं आहे एक्सनेच गुणायला लागेल इथे लिहिलं की लक्षात येतं एक्स वर्ग अधिक दोन गुणिले एक्स या ठिकाणी एक्सने एक्स वर्गाला गुणवलं एक्स घन आलं एक्सने दोनला गुणलं दोन एक्स आलं ठीक आहे म्हणजे भाग कितीचा लागला एक्सचा अधिक एक्स करूया आणि खाली लिहून घेऊया एक्स घन आणि इथे दोन एक्स ठीक आहे आता वजाबाकी करायची असते याचं चिन्ह वजाचं झालं एक्स गाणंमधून एक्स घन गेले बाकी शून्य वजा पाच एक्स वर्ग आहे तसंच लिहून घ्या आणि तीन अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स हां पण या ठिकाणी हे इथं अधिकचं चिन्ह आहे पण या वरच्या पदातून हे वजा केलं जातं ना म्हणून इथे वजाचं चिन्ह म्हणजेच वजा गुणिले अधिक बरोबर वजा म्हणून तीन एक्समधून दोन एक्स गेले बाकी राहिली एक्स बरोबर ना वजा बारा आता या ठिकाणी वजा 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 वजापाच एक स्वर्गला भाग लावायचा आहे एक्स वर्गचे वजापाचे वर्ग होण्यासाठी वजापाचं नाही गुणाय लागेल ना बघा इथे लिहिले की लक्षात येईल हां एक्स वर्ग गुणिले वजापाच बरोबर वजा वजापाचे वर्ग आणि वजापाच गुणिले दोन बरोबर वजा दहा आहे की नाही म्हणजे या ठिकाणी बघा भाग कितीचा लागला वजा पाचचा लागला तो लिहून घेऊ यावरती आणि वजा पाच वजापाचे वर्ग आणि या ठिकाणी वजा दहा ते पण लिहून घेऊया ते याच्या खाली लिहायला लागेल आणि यांच्यात क्रिया होऊ शकते ना आता या वरच्या पदातूनही पद वजा होतात म्हणजे इथे वाजाचं चिन्ह हे वाजाचं चिन्ह वजा गुणिले वाजा अधिक म्हणून हे अधिकचं चिन्ह इथं आलं वाजा, वाजा पाच एक स्वर्ग अधिक पाच एक स्वर्ग बरोबर शून्य अधिक एक सहा तसाच इथे इथे पण चिन्ह बदलेल वजा गुणिले वाजा अधिक होईल माहिती आहे ना इथे वाजाचं चिन्ह हे वजाचं चिन्ह वजा गुणिले वाजा अधिक वजा बारा अधिक दहा बरोबर वाजा दोन ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा आता पुढे भाजकाची कोटी ही बाकीच्या कोटीपेक्षा मोठी आहे जास्त आहे म्हणजेच या ठिकाणी आता भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच भागाकार बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स पाच आणि बाकी आली एक्स वजा दोन पाचवं गणित झालं आहे बघा आपलं सहावं गणित आहे बघा एचा चौथा घात वजा एचा तिसरा घात अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक भागीले ए घन वजा दोन रचना करून घेऊ भाज्य काय आहे एचा चौथा घात वजा ए घन अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक आणि भाजक काय भागणारा ए घन वजा दोन सर्वप्रथम ए घनाला कितीने गुणलं म्हणजे एचा चौथा घात येईल सोपा आहे ना लिहिल्यावर लक्षात येतं ए घन वजा दोनला आपण ए गुणलं की बघा ए गुणिले ए घन बरोबर एचा चौथा घात आला आणि या ठिकाणी ए गुणिले ऋण दोन बरोबर ऋण -बर दोन तर ठीक आहे भाग लागला एचा लिहून घ्यावरती आणि ही पदं लिहून घ्या खाली एचा चौथा घात आहे तसंच वजा दोन्ही इथं लिहून उपयोग नाही ना ह्याच्यात काही क्रिया होणार नाही मग इथे लिहायचं वजा दोन्ही बरं नाही म्हणजे यांच्यात क्रिया होऊ शकते मग आता चिन्ह याचं चिन्ह वजा कारण या वरच्या पदातून खालील पदं वजा केली जातात आणि याचं चिन्ह अधिक का झालं कारण इथे वजाचं चिन्ह आणि हे वजा दोन्ही आहे म्हणजे वजा गुणिले वजा अधिक म्हणून हे अधिकचं चिन्ह झालं वजा बाकी याचा चौथ्या घातून याचा चौथा घात गेल्याबरोबर शून्य वजा ए घनं आहे तसंच अधिक एक वर्ग आहे तसंच वजा ए अधिक दोन आहे म्हणजे अधिक ये ना आणि हे अधिक एक आहे तसंच आता बघा वजा ए घनला भाग लावायचा आहे मग यासाठी ए घनला कितीने गुणलं की वजा ए येईल बघा लिहिल्यावर कळतं ऋण एकने ने गुणा लागेल हो ना एक घन गुणिले ऋण एक बरोबर ऋण ए घन आणि वजा दोन गुणिले वजा एक बरोबर अधिक दोन म्हणजे दोन रुग्णसंख्यांचा गुणाकार दन संख्या येत आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे इथं भाग कितीचा लागला वजा एकचा लागला ते वरती लिहून घेऊ वजा एक आणि ही पदं खाली लिहून घ्या वजा एक घन आणि अधिक दोन इथे लिहायला लागेल बरोबर आहे आता चिन्ह हे वजाचं चिन्ह इथे वजा आहे म्हणजे वजा गुणिले वजा अधिक आणि इथे हे वजा आहे हे अधिक हे वजा गुणिले अधिक वजा म्हणून ह्याचं चिन्ह वजा झालेलं आहे पुढे बघा तो वजा बाकी करूया वजा ए अधिक ए गणं बरोबर बाकी शून्य अधिक ए वर्ग अधिक ए आणि वजा दोन अधिक एक म्हणजे वजा एक आता बघा आता काही पुढे भागाकार होणार नाही कारण भाजकाची जी कोटी आहे ती बाकीच्या कोटीपेक्षा जास्त आहे मोठी आहे की नाही तीन हे मोठे आहेत दोनपेक्षा म्हणजे आता पुढं भागाकार होणार नाही भागाकार आपला पूर्ण झालेला आहे या ठिकाणी उत्तर आलेले आहे भागाकार ए वजा एक आणि बाकी आलेली आहे ए वर्ग अधिक ए वजा एक आलं लक्षात म्हणजे अशा पद्धतीने आपली सहा गणितं पूर्ण झालेली आहेत सातवं गणित बघूया सातवं उदाहरण आहे बघा चार एक्सचा चौथा घात वजा पाच एक्स घण वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक सोडवायला सुरुवात करू रचना करूया बघा भाज्य काय आहे चार एक्सचा चौथा घात वजा पाच एक्स घन अधिक शून्य एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक एक आता तुम्ही म्हणाल इथे कुठेच शून्य एक्स वर्ग नाही मग तुम्ही कसं काय लिहिलं तर याचं कारण असं आहे बहुपदीचा भाग कर करताना घातांकाची जी बहुपदीची जी रचना आहे ती घातांकाच्या उत्तर त्या क्रमानुसार करायची अस करायची असते या ठिकाणी एक्स चार एक्सचा चौथा घात म्हणजे इथे कोटी चार आहे नंतर इथे कोटी तीन आहे नंतर इथे दोन दोन नाहीच आहे ना याच्यामध्ये म्हणूनही आपण दोन घेतले अर्थात हे घेताना काय केले मला वाटलं म्हणून घेतलं असं नाही तर या ठिकाणी मी शून्य एक्स वर्ग केले म्हणजेच याचा अर्थ काय कोणत्याही संख्येला शून्यने गुणलं तर उत्तर शून्य येतं म्हणजे याच्यात या पूर्ण पदांमध्ये आपण शून्य मिळवलं तर त्या पदाच्या किमतीत काय बदल होणार आहे का बदल होणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे पाच अधिक शून्य किती होणार पाचच होणार त्या शून्याला अर्थ राहत नाही ठीक आहे तर या ठिकाणी म्हणून हे शून्य एक्स वर्ग घेतलंय वजा सात एक्स अधिक एक आहे आता आपण भाग लावून बघू आता चार एक्सला किती गुणलं म्हणजे चार एक्सचा चौथा घात येईल लिहिलं की लक्षात येतं बघा या ठिकाणी चार एक्सला एक्स घननी गुणलं की चार एक्सचा चौथा घात येतो आता ते कसं येतं ते बघा समजून घ्या आता या ठिकाणी बघा इथे एक्स किती वेळा आहे एकदा आहे आणि इथे एक्स घन आहे म्हणजे एक्स तीन वेळा आहे एक्स तीन वेळा आणि त्याच्यामध्ये एक्स घेतला आणखीन आणि गुणलं म्हणजे एक्सचा चौथा घात होतो म्हणून हे एक्स घनने गुणलेलं आहे वजा एक गुणिले एक्स घन बरोबर वजा एक्स घन आलं लक्षात आता या ठिकाणी भागाकार कितीचा लागला भाग कितीचा लागला एक्स घनचा लागला आणि ही पदं खाली लिहून घेऊया चार एक्सचा चौथा घात चार एक्सच्या चौथा घात त्याच्या खाली लिहिलं आणि वजा एक्स घन इथं लिहिलं आता याची क्रिया करून घेऊया चिन्ह बघा वजाचं चिन्ह आलेलं आहे कारण या वरच्या पदातून खालील पदं वजा केली जातात याचंही चिन्ह बदलेल इथे वजाचं चिन्ह हे वाजाचं चिन्ह वजा वाजा वाजा गुणिले वजा आधी याला लक्षात वजा बाकी करा चार एक्सचा चौथा घातातून चार एक्सचा चौथा घात गेला म्हणजे शून्य वजा पाच गण अधिक एक्स बरोबर वजा चार एक्स बाकी हे आहे तसंच लिहून घेऊया अधिक शून्य स्वर्ग वजा सात एक अधिक एक आता कोणाला भाग लावायचा याला लावायचा आहे वजा चार एक्स गणला मग चारेक्सनी चारेक्सला कितीने गुणलं म्हणजे वजा चारेस गण येईल ते इथं लिहितो बघा चार एक्स एक गुणिले वजा एक्स वर्ग इथे वजा चार एक्स गण आहे याचं चिन्ह धन आहे म्हणजे ऋणसंख्येने गुणायला पाहिजे म्हणून इथे ऋणचिन्ह आहे आणि इथे एक्स आहे इथे एक्स एक्सगण आहे म्हणजे एक्स अजून दोन वेळा घ्या घ्यायला लागतील तेव्हा एक्स गण होईल ना म्हणून हे वजा एक्स वर्ग चार एक्स गुणिले वजा एक्स वर्ग बरोबर वजा चार एक्स गण वजा एक्स वर्ग गुणिले वजा एक अधिक एक्स वर्ग म्हणजे या ठिकाणी भागाकार किती आला तर वजा एक्स वर्ग भागे वजा एक्स वर्गाचा लागला म्हणून अधिक सॉरी वजा एक्स वर्ग करायला लागेल कारण इथं वजाचं चिन्ह बरोबर आहे आणि ही पदं लिहून घ्या खाली वजा चार एक्स घन आणि हे अधिक एक्स वर्ग आता ना याचं चिन्ह बघा अधिक झालं का झालं कारण वरच्या पदातूनही पद वजा करतात मग इथे वाजाचं चिन्ह इथेही वजाचं चिन्ह वजा गुणिले वजा अधिक म्हणून हे अधिक आलं बरोबर की नाही आणि इथे वजाचं चिन्ह का आलं कारण हे पण पण आपण वाजा करतो म्हणून इथे वजा गुणिले अधिक वजा म्हणून हे वजा आलं यांची वाजाबाकी केली शून्य आली वजा चाळीस गणं अधिक शून्य अधिक शून्य व एक्स वर्ग वजा एक्स वर्ग बरोबर वजा एक आणि वजा सात एक्स अधिक एक आहे तसंच लिहून घेऊया ला ला आता बघा कुणाला भाग लावायचा आहे वजा एक्स वर्गला लावायचा आहे इथे किती चार एक्स आहे आता मात्र विचार करायला लागेल बघा लिहिलं की लक्षात येईल आता कसं आहे भाज भाजक आहे तो या ठिकाणी चार एक्स वजा एक आहे मग चार एक्स ला कुणी गुणलं म्हणजे आपल्याला वजा एक्स वर्ग येईल म्हणजे हा चार घालवायला लागेल आता हा चार घालवायचा म्हणून या ठिकाणी छेदात चार घाला म्हणजे चार एके चार चार एके चार असा भाग लागतो बरोबर आहे की नाही आणि या ठिकाणी एक्स वर्ग यायला पाहिजे इथे इथे एक्स आहे म्हणजे अजून एकदा एक्स निघुणायला लागेल फक्त इथे नुसताच एक्स वर्ग नाही वजा एक्स वर्ग आहे म्हणून इथं ऋणचिन्ह घ्यायला लागेल म्हणून हे ऋणचिन्ह घेतलं एक्स गुणिले एक्स बरोबर एक्स वर्ग हे ऋण आहे म्हणून वजा एक्स वर्ग झाले छेदस्थानी चार का कारण ह्या चारचा भाग या इथल्या चारशी जाईल म्हणून म्हणून वज वजा एक्स छेद चार आलं लक्षात आणि आता बघा वजा एक गुणिले वजा एक्स छेद चार बरोबर अधिक एक्स छेद चार आलं ठीक आहे म्हणजे भाग किती चाला ला, लागला वजा एक्स छेद चारचा तो लिहून घ्या आणि ही पदं खाली लिहून घ्या वजा एक्स वर्ग इथे लिहिलं आणि एक्स छेद चार कुठं लिहायला लागेल इथे बघा हे पद आहे ना इथे लिहिलं अधिक एक्स छेद चार आणि आता यांची वजा करायची असते मग आता इथे चिन्ह अधिक कसं आलं बघा या वरच्या पदातून खालील पद वजा केले जातात म्हणजे इथे वजाचं चिन्ह वजा गुणिले वजा अधिक बरोबर ना आणि इथे वजा गुणिले अधिक वजा म्हणजे इथे पण वजाचं चिन्ह झालं कारण वजा गुणिले अधिक वजा ठीक आहे वजावागी करा वजा एक स्वर्ग अधिक एक स्वर्गावर शून्य वजा सात एक्स आणि वजा एकशे चार आता हे तेवढं बघायला गेलं हा आता इथे बघा इथे करतो मी म्हणजेच तुम्हाला समजेल वजा सात एक्स वजा एकशे चार या ठिकाणी ही जी वजाबाकी आहे करायची तर वजा वजा करायचं अधिक आणि चिन्ह मात्र वजाचं देतो आपण हां परंतु या ठिकाणी छेद समान नाही आहे म्हणून क्रिया होणार नाही म्हणून काय करायचं या चारनी या सात एक्सला गुणायचं वजा सात एक्सला आणि इथे याचा छेद किती आहे एक आहे एकनी या ऋण एकला म्हणजे ऋण एक्सला म्हणजे काय ते ऋण एक्स असेल म्हणजे बघा या ठिकाणी वजा अठ्ठावीस एक्स झालं चारनीस वजा सात एक्सला गुणल्यामुळे आणि वजा एक्स आहे तसंच म्हणजे वजा अठ्ठावीस एक्स वजा एक्स बरोबर वजा एकोणतीस एक्स छेद चार म्हणजे इथे येईल वजा एकोणतीस एक्स छेद चार आणि अधिक एक आहे तसंच आता बघा आता चार एक्सला कुणी गुणलं म्हणजे वजा एकोणतीस एक्स छेद चार येईल थोडं अवघड वाटते पण अवघड काहीच नाही आता इथे लिहिलं की कळतं तू बघा इथं बघा काय केलं आहे आपल्याला चार एक्सला किती नि गुणलं म्हणजे वजा एकोणतीस एक्सचे चार येते इथे पाहायचं आहे मग त्यासाठी काय केलं बघा मी वजा एकोणतीसचे सोळा लिहिलो आता बघा इकडे एक्स आहे इथे एक्स आहे म्हणजे एक्सनी गुणायची गरज नाही कारण ते आधीच चार एक्समध्ये आहे मग आता किती यायला पाहिजे आपल्याला एकोणतीस तर यायला पाहिजे अंशामध्ये हां बरोबर आहे म्हणजे ते म्हणून एकोणतीसनी गुणलेलं आहे परंतु या ठिकाणी छेदस्थानी चारच पाहिजेत मग इथे तर चार आहेत मग इथे चार घेतले तर चार एके चार चार एके चार म्हणजे इथे एक राहतील म्हणून आपण सोळा घेतलेले आहेत जेणेकरून काय वेळ चार एके चार चार चोख सोळा म्हणून माझा एकोणतीस छेद सोळा घेतले ते का घेतलं लक्षात आलं ना नाजा एकोणतीस एक, एक छेद चार यायला हवं म्हणून म्हणून चार एक्सनी जेव्हा वजा एकोणतीस छेद वजा एकोणतीस छेद सोळाला आपण गुणतो तेव्हा उत्तर येतो वजा एकोणतीस एक्स छेद चार आणि वजा एक गुणिले वजा एकोणतीस छेद सोळा बरोबर एकोणतीस छेद सोळा अधिक एकोणतीस छेद सोळा ठीक आहे म्हणजे भाग कितीचा लागला वजा एकोणतीस छेद सोळाचा लागला हे कसं आलं बघा चार एके चार चार चौक सोळा म्हणजे वजा एकोणतीस छेद चार ह्या अशा पद्धतीने आलेलं आहे वजा एकोणतीस एक्स छेद चार अशा पद्धतीने आलेलं आहे म्हणून हे इथे लिहिलं खाली अधिक एकोणतीस छेद सोळा तेही लिहिलं आता बघा इथे अधिक वजा गुणिले वजा अधिक येतं इथे वजाचं चिन्ह असतं वरच्या पदातून हे पद वजा करतात म्हणून आणि मग आता यांची क्रिया करून घेऊ इथेही चिन्ह येईल बघा वजाचं कारण वजा गुणिले अधिक वजा येतं वजा, वजा एकोणतीस एक्स छेद चार अधिक एकोणतीस एक्स छेद चार बरोबर शून्य आणि इथे बघा अधिक एक वजा एकोणतीसशेच सोळा बरोबर वजा तेराशेच सोळा म्हणजे भागाकार किती आला एक्स घन वजा एक्स वर्ग वजा एकशे चार वजा एकोणतीस एकोणतीसशे सोळा आणि बाकी किती आली वजा तेराशे सोळा आता हे कसं आलं हे मगाशी मी दाखवलेलं त्याप्रमाणे करून बघा धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचा आयकॉन दिसते त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद